या ठिकाणी आपले संपूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर आपला ईमेल ॲड्रेस जो आपण फॉर्म भरताना दिलेला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आपण फॉर्म भरताना दिला होता तो टाकायचा आहे. आणि आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर जो की आपल्याला टेक्स्ट मेसेजद्वारे म्हणजे SMS द्वारे मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आपल्याकडे असेलच तर तो येथे टाकून घ्यायचा आहे, किंवा आपल्या ईमेलमध्येही रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळू शकतो तर तो येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कंप्लेंट डिटेल्स, तर आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे. शॉर्टमध्ये सांगायचं आहे टू रीजनरेट. नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कृषी सेवक पदभरतीचे कागदपत्र पडताळणीचे काही विभागातील वेळापत्रक आलेले आहे, त्यामध्ये नागपूर, ठाणे, कोल्हापूर आणि पुणे या विभागातील जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांनी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलेले आहे. सदरील कागदपत्र ज्यामध्ये आपण बघू शकता, आपल्याला त्यांनी सांगितलेल्या लिस्टमध्ये कृषी सेवक ऑनलाईन आवेदन पत्राची झेरॉक्स, जर आता कृषी सेवकचा आपण जेव्हा फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस आपल्याला ॲप्लिकेशन प्रिंटआउट काढून ठेवायला सांगितलेली होती, झेरॉक्स प्रत. त्यानंतर आवेदन पत्राचे शुल्क भरल्याच्या चलनाची प्रत, म्हणजे आपण जे पेमेंट केलं कृषी सेवक पदभरतीसाठी त्याची आपल्याकडे झेरॉक्स असणे गरजेचे होते. आता हे सदरील दोन डॉक्युमेंट काही विद्यार्थ्यांकडे नाही आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय पर्याय आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ते डॉक्युमेंट कोणाला व्हॉट्सअपवर शेअर वगैरे करून जर प्रिंटआउट काढलेली असेल तर आपण एकदा आपले व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चेक करा, त्यामध्ये आपल्याला ही अर्जाची प्रत मिळून जाईल. आणि अर्जाची प्रत असेल तरीही चालेल. आवेदनपत्राचे शुल्क भरण्यासाठी आपण जर फोनपेने पेमेंट केलेलं असेल तर त्या पेमेंटची आपल्याला स्क्रीनशॉट घेऊन त्याची झेरॉक्स दिली तरीही चालेल. पण आपल्याकडे जर अर्जाची प्रत सापडतच नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे त्याची प्रक्रिया आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, स्टेप बाय स्टेप माहिती आपल्याला व्हिडिओमधून मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आपण शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, अशाच अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. चला मग बघूया. यासाठी आपल्याला IBPSच्या साईटवर यायचे आहे. आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, cgrs.ibps.in/index.php. या साईटला व्हिजिट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी बघू शकता आपण हे काय आहे, आपण या ठिकाणी एक कंप्लेंट रजिस्टर करू शकतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला इंटरफेस दिसणार आहे. येथे रजिस्टर न्यू कंप्लेंट या ठिकाणी आपण क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जी परीक्षा दिलेली होती तर त्याबद्दल माहिती आपल्याला संपूर्ण भरायची आहे. इथे दिलेलं आहे प्लीज फिल इन द फॉर्म बिलो टू क्रिएट अ न्यू कंप्लेंट. नवीन कंप्लेंट तयार करण्यासाठी हा फॉर्ममधून हेल्प टॉपिक आपल्याला सुचवायचा आहे. तर आपली कुठली होती परीक्षा? मित्रांनो, आपल्याला स्क्रॉल डाऊन करून खाली आल्यानंतर येथे दिसेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपले संपूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर आपला ईमेल ॲड्रेस जो आपण फॉर्म भरताना दिलेला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आपण फॉर्म भरताना दिला होता तो टाकायचा आहे. आणि आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर जो की आपल्याला टेक्स्ट मेसेजद्वारे म्हणजे SMS द्वारे मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आपल्याकडे असेलच तर तो येथे टाकून घ्यायचा आहे, किंवा आपल्या ईमेलमध्येही रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळू शकतो तर तो येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कंप्लेंट डिटेल्स, तर आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे. शॉर्टमध्ये सांगायचं आहे टू रीजनरेट ॲप्लिकेशन फॉर्म, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर खाली डिस्क्राईब करायचं आहे आपल्याला कशामुळे आपल्याकडे नाही आहे, काय आहे ते सर्व माहिती या ठिकाणी टाकून द्यायची आहे. मी फॉर्म भरून घेतो आणि नंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया सांगतो. मित्रांनो,
अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. कंप्लेंट डिटेल्स मध्ये इश्यू समरी मध्ये रीजनरेशन ऑफ कृषी सेवक ऍप्लिकेशन फॉर्म अशा पद्धतीने आपण टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर जो डिटेल इश्यू आहे तो असा एक्सप्लेन करायचा आहे, आय हॅव ऍक्सिडेंटली लॉस्ट माय कृषी सेवक ऍप्लिकेशन फॉर्म विच इज रिक्वायर्ड फॉर माय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस. आय एम रिक्वेस्टिंग यू दॅट देअर इज देअर एनी चान्स टू रीजनरेट ऍप्लिकेशन फॉर्म. आय एम व्हेरी थँकफुल इफ यू रिएक्टिवेट द लिंक ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट. इट विल बी व्हेरी युजफुल फॉर दोज हू हॅड लॉस्ट देअर ऍप्लिकेशन फॉर्म. अशा पद्धतीने आपण आपल्याला जमेल तसे या ठिकाणी आपला इशू सांगायचा आहे. या ठिकाणी बघू शकता सर्व विद्यार्थ्यांसाठी मी रिक्वेस्ट केलेली आहे. यानंतर आपल्याकडे काही स्क्रीनशॉट वगैरे असेल तर तो आपण त्यांना देऊ शकता. त्यानंतर आपला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी रिस्पॉन्ड केलेला आहे. थँक्यू फॉर कॉन्टॅक्टिंग अस. अ कंप्लेंट हॅज बीन क्रिएटेड ऑन गव्हर्नमेंट महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर विथ कंप्लेंट आय डी आपल्याला मिळेल आणि त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह विल बी गेटिंग बॅक टू यू इन ऑर्डर इन युअर ईमेल आय डी इफ नेसेसरी. कॅन्डिडेट ग्रिव्हियन्स रिड्रेसल सिस्टीम आहे. अशा पद्धतीने आपण एक कंप्लेंट रेज करायची आहे आणि मित्रांनो आपल्याला होईल तेवढी मदत आय बी पी एस कंपनीकडून करण्यात येईल. आणि ही लिंक जर ॲक्टिवेट झाली तर मी आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती शेअर करणार आहे. त्यामुळे ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पी डी एफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट आपण या ठिकाणी घेऊन येत असतो. धन्यवाद.